गडहिंग्लज येथील सकल मराठा समाजाची बैठक कडगाव रोडवरील यशवंत बझार सभागृहात पार पडली. कोरोनामुळे मोर्चे आंदोलनास मर्यादा येत असून मराठा समाजाच्या व्यापक हिताकरिता कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचेच हा निर्धार असून पक्ष गट तट आणि राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील लढ्याला पाठिंबा द्यायचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. यावेळी समाजाचे अध्यक्ष किरण कदम यांनी दूरध्वनीवरून छत्रपती संभाजीराजेंशी चर्चा केली. तसा ठराव उपाध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी मांडला तर त्यास चंद्रकांत सावंत यांनी अनुमोदन दिलं. सारथी संस्थेच्या सक्षमीकरणाबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून मिळणारं आर्थिक सहाय्य वाढवणं, सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 19 सप्टेंबर 2020 पूर्वीच्या निवड झालेल्या मराठा उमेदवारांच्या नेमणुका राज्य शासनानं कराव्यात, तसेच केंद्र सरकारचे EWS आरक्षणाचे दाखले मराठा युवकांना मिळावेत आणि अभियांत्रिकी वैद्यकीय इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या फीमध्ये OBC-प्रमाणे सवलत मिळावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. बैठकीला प्राध्यापक सुनील शिंद्रे, वसंतराव यमगेकर, राजेंद्र भांडेकर, नागेश चौगुले, दिलीप माने, आप्पा शिवणे, सुदर्शन चव्हाण, शैलेंद्र कावणेकर, संजय पत्की, मनोज पवार, बाळपोटे पाटील, युवराज बर्गे, उत्तम देसाई, आप्पासाहेब भोसले, बबन कळेकर, संदीप भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच मराठा समाजाकडून गडहिंग्लज येथील राजसाहेब ठाकरे कोविड केंद्रास 10,000 रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली. मराठी एस न्यूजसाठी गडहिंग्लजहून सोहेल मकानदार.